जय हिंद मित्रांनो, आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चैनल वर स्वागत है। आज के वीडियो में अपन जे सीटेट जे धारक है तैंकरिता महत्व की अपडेट्स है। आता त्यांना जे EWS जे आरक्षण लाभ है तो महाराष्ट्र राज्य में मिळणार आहे। आतापर्यंत जे सीटेट धारक हैं जे है EWS हा आरक्षण लाभ जे है मिलत नव्हता त्याकरिता जे आता शासनाचे वतीने शालेय शिक्षण विभागाच्या वतीने एक पत्र जे 9 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये राज्याचे शिक्षण आयुक्त असो किंवा परीक्षा परिषदेचे आयुक्त किंवा शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक या सर्वांना जो आहे हा पत्र परिपत्रक जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि यामध्ये जे 7/2/2019 जे GR आहे त्यामध्ये परिच्छेद क्रमांक 3 मध्ये जे GR मध्ये नमूद होतात त्यामध्ये स्पष्टता आने संदर्भात हा महत्त्वाचा परत पत्र आहे। त्यानंतर या GR मध्ये जे आहे प्राथमिक उच्च प्राथमिक त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय यामधील जे शिक्षक असतात त्यांची शैक्षणिक पात्रता तसेच व्यावसायिक अर्हता जी असते तर ते निश्चित या GR नुसार करण्यात आली होती। तर यामध्ये परिच्छेद क्रमांक जो 3 होता त्यामध्ये जे इयत्ता 1 ते 8 करिता प्राथमिक व उच्च प्राथमिक जे शिक्षक आहेत त्यांना जे SC ST SBC OBC त्यानंतर EWS NTB NTD हे सर्व जे प्रवर्ग आहे किंवा हे सर्व जे आरक्षणाचे प्रकार आहेत तर या सर्व उमेदवारांना जे आहे त्यांच्या पात्रता गुणांमध्ये 5% या GR नुसार जे आहे सूट देण्यात आलेली आहे। तसेच शासन निर्णय 7/2/2019 असे देखील नमूद आहे की केंद्र शासन व राज्य शासन यांची म्हणजे TET मग ते महाराष्ट्राची TET असो किंवा केंद्र शासनाची CTET असो या संदर्भात जे स्पष्ट उल्लेख नसल्याने CTET उत्तीर्ण जे EWS धारक आहेत उमेदवार आहेत त्यांना 5% जे सवलत आहे ते मिळण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते। म्हणजे शासनाचे आता असे निर्देशास आले आहे की TET जे पात्र उमेदवार आहेत त्यांना 5% सवलत मिळते मात्र CTET धारक यांना जे आहे या संदर्भात कोणताही लाभ मिळताना दिसत नाही। त्याबाबत जे संभ्रम निर्माण झाल्याचे शासनाला समजले तसेच याबाबत जे विविध संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी देखील वारंवार निवेदन देऊन या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे। तर या परिपत्रकानुसार शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मंत्रालयातून असं जे आदेश देण्यात आलेला आहे किंवा स्पष्टता देण्यात आली आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET जी आहे ते केंद्र शासनाची असो म्हणजे आपले CTET असो किंवा राज्य शासनाची महाTET असो किंवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेले जे अभिकरण आहे त्यांच्याद्वारे आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा असो या सर्व जे मध्ये जे आहे स्पष्ट व्याख्या व पात्रता गुणांमध्ये सूट याबाबतची तरतूद जी आहे सध्या महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 नमूद आहे। तरी देखील शासनाने जी आहे शिक्षक पात्रता परीक्षेची व्याख्या या पुढे जी आहे 7/2/2019 याप्रमाणे केलेली आहेत की यामध्ये परिच्छेद क्रमांक 3 मध्ये स्पष्टता जे करण्याची होती तर त्यामध्ये आता मुद्दा क्रमांक 3 नुसार त्यामध्ये जे कक्ष अधिकारी आहे मंत्रालयाचे त्यांनी सांगितलेलं आहे की सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 येथील पात्रता गुणांच्या टक्केवारीमध्ये सूट देण्यात आलेली असून ही जी सूट आहे मित्रांनो ते केंद्र शासन अथवा राज्य शासन यांच्याद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अभिकरणाद्वारे आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षेकरिता हा लागू आहे। असा जो पत्र आहे तो आप जे काळे म्हणून कक्ष अधिकारी आहे शिक्षण विभागाचे त्यांचे सहीने हा पत्र काढण्यात आलेला आहे। तर मित्रांनो आता याद्वारे काय होणार आहे तर जे CTET धारक जे 90 गुण घेऊन पास झालेले असतील ओपन कॅटेगरीतून त्यांना जे ते तर पात्र असतात परंतु यापेक्षा जर 1 गुण जरी कमी असला म्हणजे 89 जरी असले तर EWS उमेदवार देखील या 89 वर जे आहे पात्र नसतो। परंतु आता काय झालेलं आहे की 5% जे गुणांची सवलत मिळालेली आहे त्यानुसार 82 मार्क असणारा EWS कॅटेगरीतील उमेदवार देखील आता ओपनच्या 90 गुण असणारे उमेदवारसारखे त्यांना पात्र समजण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो आता 82, 83 ते 89 पर्यंत जरी मार्क EWS धारकांना मिळाले असेल तर त्यांना आता यापुढे जे आहे CTET धारक असेल आणि तो EWS कॅटेगरीतून असेल तर त्यांना जे आहे या पत्रानुसार जे आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना पात्र समजून जे 5% सूट देण्यासंदर्भात हा महत्त्वाचा परिपत्रक आहे। तर यानुसार मित्रांनो आता जे नक्कीच शिक्षक भरतीमध्ये स्पर्धा देखील वाढणार आहेत आणि यानुसार जे बरेच आपले जे CTET धारक आहे TET धारक आहे त्यांना जे आता या प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार आहे आणि त्यांना जे कमी मार्कवर देखील आता पात्र होण्याची संधी शासनाच्या वतीने
देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला या निर्णयावर काय वाटते नक्कीच आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगू शकता। आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तसेच व्हिडिओला लाईक देखील करून घ्या, जेणेकरून मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो आपले डी एड बी एड धारक यांच्यापर्यंत पोहोचेल।